इतकी विराट सभा पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठली शंकाच उरलेली नाही। 4 जूनला गुलाल उधळायला साताऱ्यामध्ये आता आपल्याला यावंच लागेल हे मला स्पष्टपणे दिसतंय। बंधू भगिनींनो, साताऱ्यामध्ये अजून एक सभा चालली आहे। मी बाबांना विचारलं, म्हटलं बाबा जरा विचारा ना, पहा ना तिथे किती आहे। बाबांनी माहिती घेतली, या कोपऱ्यात जेवढे लोक बसले आहेत तेवढी सभा तिकडे चालली आहे, आणि मैदान भरून ही सभा इकडे चाललेली आहे। सर्वप्रथम बंधू भगिनींनो, स्वराज्याच्या क्रांतीच्या या भूमीला मी या ठिकाणी वंदन करतो। खऱ्या अर्थानं तंजावूर पासून पेशावर पर्यंत जे हिंदवी साम्राज्य या ठिकाणी तयार झालं, त्या साम्राज्याला ज्या भूमीने बळ दिलं ती ही सातारची भूमी आहे, छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे। आणि आजही या जिल्ह्यांनी लढण्याची परंपरा सोडलेली नाही। महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांची यादी आम्ही पाहतो, त्यावेळी सर्वात जास्त शहीद सैनिकही याच सातारचे आम्हाला दिसतात। त्या सगळ्या शहीदांना या ठिकाणी मी नमन करतो।